कर्जत ते खोपोली रेल्वे मार्गाला सुद्धा पावसाचा फटका बसलाय. केळवली आणि डोलवली दरम्यान रुळाखालची मातीच वाहून गेली. पावसामुळे तिथला भराव वाहून गेलेला आहे. इथली रेल्वे वाहतूक सुद्धा आता या कारणामुळे ठप्प झाली. सध्या CSMT ते बदलापूर या मार्गावरचीच वाहतूक सुरू आहे. बदलापूरपासून पुढे जाणारी कर्जतची जी रेल्वे वाहतूक आहे ती मात्र बंद आहे. दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसताना दिसतोय. बदलापूरपर्यंतची वाहतूक CSMT ते बदलापूर या मार्गावरची वाहतूक सुरू आहे. मात्र बदलापूर ते कर्जतला पुढे जाणारी जी वाहतूक आहे ती रेल्वे वाहतूक ठप्प झालेली आहे. पावसाचा मोठा फटका या रेल्वे रुळांना बसतोय. रुळाखालची माती तिथला भराव वाहून गेल्याची ही दृश्य आपण पाहतोय TV स्क्रीनवर आणि याचा फटका आता रेल्वे वाहतुकीला बसतोय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे बदलापूरमध्ये सुद्धा पावसानं थैमान घातलेलं आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलंय आणि संपूर्ण बदलापूर शहरात आता हे पाणी साचलेलं दिसतंय. आपण ती दृश्य थेट TV स्क्रीनवर पाहू शकतोय. बदलापूर शहर आणि एरंजण गावाला जोडणारा जो काही मार्ग आहे तिथली ही भयानक दृश्य आहेत. संपूर्ण परिसर जलमय झालेला आपण पाहू शकतो. ओके, शेतांचं मोठं नुकसान झालेलं आपण पाहू शकतो. बिल्डिंगच्या अगदी पहिल्या माळ्यापर्यंत हे पाणी आलेलं दिसतंय. अशीच दृश्य आपण कर्जतमधली पाहतोय. कर्जतमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. उल्हास नदीला देखील मोठा पूर आलाय. शहराच्या विविध भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. कर्जत तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय. शिवाय शेतांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय आणि त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालाय. या संपूर्ण पुराचे ड्रोन शॉट्स खास Zee 24 तासच्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाले आहेत. या शॉट्समधून आपण पुराची भीषणता लक्षात घेऊ शकतो. चिपळूण बहादूर शेख भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. अनेकांचं यामुळे नुकसान झालं. बहादूर शेख भागात 5 फुटापेक्षा जास्त पाणी आलंय आणि या पुराचा फटका तिथल्या दुकानांना बसतो. रत्नागिरीमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचा चिपळूण शहराला मोठा फटका बसलाय. शहरातील अनेक भागांमध्ये पाणीच पाणी झालंय. बाजारपेठ, मच्छी मार्केट, भाजी मार्केट या ठिकाणी सुद्धा पाणी भरलेलं आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरात सगळीकडेच जलमय परिस्थिती आहे आणि यामुळे बाजारपेठ, मच्छी मार्केट, भाजी मार्केट इथे पाणी साचलेलं आहे. वशिष्ठी नदीला पूर आल्यामुळे चिपळूण इथला बाजार पूल पाण्याखाली गेलाय. तर खेरडी परिसराला सुद्धा या पुराचा मोठा फटका बसलाय. कोयना धरणातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.